आज मदर्स डेला मी सुहानी सोबत एका नवीन नात्याची सुरुवात करते, तेव्हा लवकरात लवकर सगळं सुहानीला आठवते आणि आमचं आई मुलीचं नातं छान तयार होऊ दे. ही ती सुहानी कुंटे आहे ना, तिच्यावर खुनाची केस सुरू होती ना. हो ती, आणि ही तिची आई. एवढी बदनामी झाली तरी काही फरक पडलाय का बघ. काय ते कपडे घातले त्यांनी, कसे बसले बघ. एक्स्क्यूज मी, डू यू माइंड युअर ओन बिझनेस? काय ऑर्डर करायचं? इथला ना पिंक सॉस मधला पास्ता खूप छान असतो, वाचून बघ. तिरामिसू सांग. अरे वा, लोकांचं आयुष्य बर्बाद करून तुझी मजा चालली आहे. माझ्या मुलीचा जीव घेतला, पता मस्त एन्जॉय करतेस, लाज नाही वाटत? काय बोलताय तुम्ही का? खरं ऐकून तुम्हाला त्रास होतोय. हे बघा, कोर्टात सुटलात पण त्या परमेश्वराच्या कोर्टात तुम्ही सुटणार नाहीये. ते कडक शिक्षा होणार तुम्हाला. अरे शाप आहेत, शाप सगळ्यांचे तुम्हाला. कधी सुखी होणार नाहीत तुम्ही, लक्षात ठेवा. काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला शोभतंय असं वागणं, असं बोलणं? हो, तुम्हालाही वागणं शोभतं का? अरे किती दिवस ह्या मुलीला तुम्ही पाठीशी घालणार? तुमची मुलगी जेवढी भोळी दिसते ना, तेवढीच हलकट आहे. आणि हे जगाला कळायला हवं आता. कळलं का? जस्ट शट अप. माझ्या मुलीबद्दल वाटेल ते बोलू नका. कोणाची मुलगी? मीनाक्षी, कोण आहेस तू? हा माणूस काय बोलतोय? हे सगळं काय सुरू आहे? मी सांगते. आता समजलं का नीता गेम काय तो? आता बघूया ती प्रेरणा काय करते, म्हणजे एकाच झटक्यात सगळं क्लिअर होईल. बघा सगळ्यांनी या मुलीकडे, अगदी नीट बघा. एक ड्रग पेडलर मुलगी आहे ही. काही मुळे हिला ड्रग्सची सवय लागली आणि हिनं अनेक मैत्रिणींना ड्रग्सची सवय लावली. तिच्या इनोसंट चेहऱ्यावर जाऊ नका. अतिशय कारस्थानी मुलगी आहे ही. अहो, हॉस्पिटल मध्ये सुद्धा ड्रग्ज घ्यायची ही. त्यामुळंच माझ्या भाचीनं आत्महत्या केली. अनेक आयुष्य बर्बाद करून माय लेकी कशा बिंदास जगतात पाहिलं ना. हिच्यामुळंच माझ्या भाचीनं आत्महत्या केली आहे. आई जशी निर्लज्ज आहे ना, तसंच मुलीला घडवलं नाही. काय बोलताय तुम्ही? पाटील ते बोलताय तुम्ही सगळे जणी? डोकं फिरलंय का तुमचं? आता डोकं ठिकाणावर आलंय. त्यावर विश्वास ठेवला ना, तेच चुकलं. आपल्या मुलीसोबत फिरताना एकदा तरी आमचा विचार येतो का हो तुमच्या मनात? अहो, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अहो, निर्लज्जम सदा सुखी. त्यामुळे अनेक कुटुंब दुःखात आहेत याची जाणीवही नाहीये यांना. भावना शून्य आहेत या दोघी. वायफळ बडबड करू नकोस, कळलं? जे खरं आहे ना तेच बोलतीये मी. माझ्या भाचीला गमावलंय मी. माझ्या बहिणीचा चेहरा बघते ना मी, तिचा उदास चेहरा बघून त्रास होतो मला रोज. तुम्ही इथे मदर्स डे साजरा करता आणि माझी बहीण बिचारी त्या रुचाचा फोटो घेऊन रडत बसलीये. फक्त तीच नाही, सुहानीनं ज्यांना ज्यांना ड्रग्सची सवय लावली ना, ती सगळी कुटुंब दुःखी आहेत.
तुम्हाला तर काही फरकच पडलेला दिसत नाहीये. तुम्ही सगळे जण सुहानी बद्दल गैरसमज करून घेताय. मूर्ख नाही होता मी मिसेस कुंटे. सुहानी जशी दिसतेय ना तशी मुळीच नाहीये हे चांगलंच कळून चुकलंय आम्हाला सगळ्यांना. गुन्हेगार आहे ती, तिला शिक्षा व्हायलाच हवी. तिला जेल मध्ये पाठवायलाच हवं, कारण कुणी आहे ती खुनी. शडप. वेल प्लेड मीनाक्षी. किती जणांचं तोंड हे असं बंद करणार आहे मिसेस कुंटे. आज ना उद्या प्रत्येक जण बोले. पाहिलात ना, पाहिलात किती मुजोर आहे ही बाई. हिच्या याच स्वभावाला वैतागून हिची मुलगी घर सोडून पळून गेली. अजून चार जणींना घर सोडायला भाग पाडलं एवढंच नाही तर ड्रग्सची सवय लावली. अमान्य केलं ना. ही बाई एक आई म्हणून फेलियर आहे. जस्ट अ फेलियर मदर. जस्ट शट अप. सर ती बाई इतकी बोलते मीनाक्षी मॅडम ना, आणि तुम्ही इतके शांत का? नीता, मीनाक्षी एकटीच पुरेशी आहे तिच्यासाठी. एक आई म्हणून मी फेलियर आहे हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? बाजारात काय आईचं गुण मोजणारं यंत्र मिळतं का? ही बेस्ट आई आहे, ही ऍव्हरेज आई आहे, ही बिलो ऍव्हरेज आई आहे, अशी कॅटेगरी करता येते. परफेक्ट आई होण्याचा कोर्स करता येतो. असा कोर्स जिकडनं एकदम परफेक्ट आई बनूनच आपण बाहेर निघतो. सगळे चुकतात ना. नवरा चुकतो, बायको चुकते, मित्रमैत्रिणी चुकतात, भाऊ बहीण सगळे सगळे जण चुकतात. मग एक आई चुकू शकत नाही का? तिला परवानगी नाहीये चूक होण्याची का? ती माणूसच नाहीये. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही परफेक्ट आई आहात, आतापर्यंत तुम्ही मुलांबद्दलचे घेतलेले सगळे निर्णय योग्य आहेत हे तुम्हाला वाटतंय, पण तुमच्या मुलांनाही तसं वाटतंय का ह्याचा एकदा विचार करा. आई म्हणून 100 पैकी 100 गुण देऊ शकता स्वतःला. मदर्स डे सेलिब्रेट करताना तुम्ही मग एकमेकींना आई म्हणून आपण कोणीच समजून घेऊ शकत नाही. त्या गप्पा आहेत, कारण आई म्हणून कधीतरी चुकले आहेत हे त्यांना चांगलंच माहिती. काय आहे ना, जेव्हा आपण आपलं एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा उरलेली 4 बोट स्वतःकडे असतात हे विसरले आहेत त्या. आणि या जगात सगळ्यात सोपी गोष्ट काय माहितीये? समोरच्याला नावं ठेवणं. आणि या सगळ्या तेच करत आहे. हे सगळं काय चाललंय मीनाक्षी, मला काहीच कळत नाहीये. आणि तू माझी फ्रेंड आहेस ना, मग हे सगळं असं का बोलताय की तू माझी आई आहेस? तू शांत हो, मी सगळं सांगेन तुला. मीनाक्षी माझं डोकं खूप दुखतंय. सुहानी तू फार विचार करू नकोस अगं, कारण तुला यातलं काहीच माहिती नाही. मुळीच विश्वास ठेवू नको या बाईवर. स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी तुला फसवतीये, तुझा वापर करून घेते, तुला वेडा ठरवतीये ही बाई. मग काय तुझ्यावर विश्वास ठेवायचा? माझ्या वडिलांचा काहीही संबंध नसताना त्यांच्या चेहऱ्याला जिने काळं फसलं तिच्यावर विश्वास ठेवायचा? मी माझ्या मुलीला बरं करतेय, तिला सावरण्याचा प्रयत्न करते. हे सगळं करताना तुम्ही मला एक आई म्हणून मदत करायची का? माझ्यावर हे असे खोटे आरोप करत राहायचे? आणि हे सगळं करताना तुमचं काहीच चुकत नाहीये. नक्कीच चुकत. अच्छा, आता लक्षात आला यांचा गेम.